चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरात मंगळवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना पुढे आली. एका खासगी संस्थेत कामाला असलेले ऋषिकांत कडुपाले आपल्या कुटुंबासह शहरातील कन्नमवार वार्डात राहत होते. कालांतरानं कडुपले त्यांच्या घरात काही कौटुंबिक वाद सुरू झाले, यामुळे रोजच्या प्रमाणात सोमवारी ऋषिकांत मानसिक तणावात होते आणि या तणावातूनच त्यांनी सोमवारी रात्री उशिरा आपल्या दोन चिमुकल्या मुलींना संपवून राहत्या घरी गळफास लावून घेत स्वतःही आत्महत्या केली. गेले काही दिवस त्यांची पत्नी अन्य कुणासोबत संबंध ठेवून असल्याची चर्चा होती. त्यातच सोमवारी त्यांची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का ऋषिकांत यांना सहन झाला नाही, त्यामुळे 40 वर्षीय ऋषिकांत कडुपाले यांनी प्रारंभी 5 वर्षीय नारायणी आणि 2 वर्षीय कार्तिकी या गोंडस मुलींना गळफास लावून संपविले. त्यानंतर त्यांनी मृतक मुलींचे फोटो पत्नीला पाठवून दुसऱ्या एका खोलीत स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच दार तोडून घरात प्रवेश केल्यावर हे धक्कादायक चित्र नजरेस पडले. या घटनेनंतर पोलिसांनी तीनही मृतदेह बल्लारपूर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक कलहानं एका चौकोनी कुटुंबाचा असा अंत केल्यानं बल्लारपूरच नाही तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. महावॉइससाठी प्रवीण गोंगले, चंद्रपूर. 1:30 बजे मेरे को फोन आया कि तुरंत आ जाओ करके, तुरंत वहाँ पे आ गया. आने के बाद क्या हुआ था, क्या देखा? आने के बाद पुलिस की रिक्शी आकर थी और वो दरवाजा तोड़ दिए थे. पहिली बच्ची पहिले रूम में थी, दूसरी बच्ची दूसरे रूम में थी. श्रीकांत कुडुपल्ले नामक व्यक्ति ने उसके दो बेटियों को मारकर खुद को फांसी लगा ली है. इसका कारण पारिवारिक कारण है. घटना का पोस्ट बल्लारपुर में FIR दर्ज हो चुका है और आगे का तपास जारी है. कैसे, मतलब वीडियो किस तरीके से मारा है? फांसी देकर मारा है. इसके पीछे कितने बजे घटना है और इसके पीछे किस प्रकार में क्या कार्रवाई चल रही है, क्या गुनाह दर्ज किया गया? कल रात में तकरीबन 12 से 1 बजे की घटना हो सकती है और 302 का गुना दाखिल है. तपास जारी है. इंक्वेस्ट को भेजा गया, PM को भेजा गया है डेड बॉडीज और तपास जारी है. घटना का मतलब कारण क्या बताया जा रहा है?